विधान परिषदेच्या निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार रातोरात गुजरातला हलवले, त्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. शिंदे गटाकडे शिवसेना आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजींची सेना एकत्र आहे आणि ही लढाईच आम्ही 100% जिंकू, असा दावा सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची निवड झाली आहे. त्यांनी शिवसेनेचे 12 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव सन्माननीय विधानसभा उपाध्यक्षांना दिला आहे आणि त्यानुसार पुढचा निर्णय होईल. मुख्यमंत्री हे सध्या राज्यात आहेत, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंसोबत असल्यामुळे या गोष्टींची गरज भासणार नाही. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र मागच्या 3 टर्म आमदार असल्याने कोणाचंही सरकार असलं तरी मतदारसंघासाठी निधी खेचून आणल्याचा दावा प्रणिती शिंदेंनी सोलापुरात केलाय. सोलापुरात आज ग्रंथप्रेमी सृजन नेते सुशीलकुमारजी शिंदे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यान प्रणिती शिंदेंनी हे विधान केलंय. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेजींची सेना असेल, आम्ही सगळे एकत्रित आहोत. सगळ्या पक्षांनी ऑलरेडी ते रेझोल्युशन केलं की आम्ही आमचे आमदार देखील एकदम एकत्र आहेत. ऑलरेडी दोन्ही पक्षांनी केलं आहे आणि आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि मला असं वाटतं की आम्ही ही लढाई 100% जिंकू. फ्लोर टेस्ट आता बघा, हे पूर्ण आता लीगल बॅटल झालं आहे. बहुमत कोणाकडे आहे, गटनेतेपद कोणाकडे आहे, डिस्क्वालिफिकेशनसाठी पत्र उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेने, अजय चौधरींनी सन्माननीय डेप्युटी स्पीकरकडे दिला आहे आणि डेप्युटी स्पीकरनी ऑब्व्हियसली त्यांचं गटनेतेपद जे आहे ते स्वीकारलं आहे. तर आमची अशी आशा आहे की विधिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहण्यामुळे व्हीप असताना देखील जे डिस्क्वालिफिकेशन मागितलं आहे ते होईल आणि जो दुसरा गट आहे तो अनधिकृत ठरणार आहे. आमची अशीच आशा आहे आणि मला असं वाटतं त्या संबंधित डेप्युटी स्पीकर त्याप्रमाणे निर्णय देत. मुख्यमंत्र्यांनी अजून मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्यात, तर तोपर्यंत राज्य प्रेसिडेंट रूल लागण्याची गरजच नाही, कारण का मुख्यमंत्री आहेत, सपोर्ट आहे, आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आणि मला असं वाटतं त्यामुळे ह्याची गरज नाही. आताही नाना पटोलेंनी काल निधीच्या बाबतीत एक आरोप केला होता, आपल्याला असं कधी जाणवलं का? तर मला असं वाटतं नानाभाऊंनी, तुम्ही नानाभाऊंना विचारा, पण आम्ही सगळे म्हणजे नानाभाऊ आणि काँग्रेस पक्ष खटकाचे आमचे नेते आहेत, MPCCचे अध्यक्ष आहेत, NCP असेल, MPCC काँग्रेस असेल आणि उद्धवजींची सेना, आम्ही सगळे एक आहोत आणि आता आम्ही एक आहोत हा निरोप लोकांपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही आहोतच. एकी दाखवणं महत्त्वाचं आहे. आरोप प्रत्यारोप हे होत राहतात, हे हे सगळीकडे असतात, पण त्याच्यामध्ये केवढं तथ्य काय आहेत आता, पण आम्ही एक आहोत आणि एक राहणार आहोत. उद्धव आपल्याला असा अनुभव कधी आला का 2.5 वर्ष आपल्या शहर मतदारसंघाचे निधीचा? माझा तिसरा टर्म आहे आणि मतदारसंघासाठी मी निधी खेचून आणल्या आणि मी ती आणत राहणार. मला असे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं खच्चीकरण झालेलं आहे असे पण आरोप झालेले आहेत. काँग्रेस संपवायचं पण काँग्रेस कधी संपणार नाही, कोणी संपवू शकणार नाही, कोणी त्याची हिंमत पण नाही करणार. आमचं अस्तित्व टिकून राहिलं, आम्ही त्या ठिकाणी गेम चेंजर ठरलो. आमचा सपोर्ट नसता तर महाविकास आघाडी नसती आणि आजही आमचा सपोर्ट पूर्णपणे महाविकास आघाडीला आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.